घरात या 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 घरात कुणीच दिसत नाही गेले कुठे सगळे यावेळी घरी कुणीच नसतो मी आपला एकटाच असतो माधुरा ऑफिसातून यायचे आहेत मालू म्हणजे आमची भाची भगिनी मंडळात गेली बर आणि बेबी काही विचारू नका का, का।, का, का, का? येते आणि कधी उशीर का झाला म्हणून विचारलं तर एक्स्ट्रा लेक्चर हो म्हणून सांगते <laughs> जाऊ <तीजा>। द्या <laughs> तुम्ही कसे आलात अहो दोन दिवस तुम्ही पार्कात फिरायला नाही आलात म्हटलं काय प्रकार आहे बघून यावं प्रकार कसा घसा हो? खराब झाला होता आवाजही बसला होता अरे कमाल करताय मामा तुम्ही म्हणजे आता आवाज बसण्याचा आणि फिरण्याचा संबंध काय वा वा नाही कसा आपण पार्कात फिरायला म्हणून येतो आणि फिरतो थोडेच आपण कट्ट्यावर बसून गप्पा मारतो आता घसा बसल्यावर बोलायचं कस एक दिवस नाही बोलला काय आहे बिघडतो तर अहो नुसतं लोकांचं ऐकून घ्यावं लागतं आणि त्यात कुणाला जरा बरं नसलं की एक एक आपल्यातल्या एकेकाला एक एक चव चढतो जो उठतो हो तो स्वतःला एमडी कन्सल्टंट समजून उपाय सुचवायला लागतो बोलता येत असलं की निदान वाद तरी घालता येतो घसा बसल्यावर काय करणार बोलता येत नाही म्हणून चटपट बसायचं झालं दुसरं काय तुम्ही आपल्या भल्या करता सांगताय कसलं भर मध्ये माझे सांधे दुखत होते तर त्या फडताळ्याने सांगितलं मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करा काही झालं तरी तो आपल्याला फडताळे सांगतो मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करा मी नक्की सांगतो या फडताळ्याच्या गावी मिठाग्रह असली पाहिजे बरोबर ते जाऊ दे आता कसा कसं आहे हा नाही मिठाच्या पाण्याच्या गुण केल्या बघा अहो <laughs> आता चांदे नाही घसा बसलाय घसा बर आपली बाकीची कंपनी कशी आहे सगळे आहेत आहे ना अरे आहेत ना म्हणजे काय अहो कोणी गेलं असतं तुम्हाला कळवलं नसतं अहो आहेत ना म्हणजे मुंबईत आहेत ना कुठं गावी गेली नाहीत ना असं विचारत होतो नाही नाही सगळे मुंबईतच आहेत आणि अगदी ठणठणीत आहेत काल सगळे हजर होते वा तुम्ही सोडून बर आणि काल बोलता बोलता एक गोष्ट ठरली कोणती तीच सांगायला आलो तुमच्याकडे काय काय ठरलं सांगा लवकर आपली ज्येष्ठ नागरिकांची ट्रिप काढायची फर्स्ट क्लास आयडिया काढताय नाही म्हणजे पहिल्यांदा रायगडचा विचार झाला मग ते ते आपली तळेकर शाळेत मास्तर होते बघा हा हा त्यांचं काय अहो ट्रिप म्हटल्यावर त्यांना एकदम उत्साह आला म्हणाले ऐतिहासिक स्थळाला भेटी देऊया चांगली कल्पना आहे अरे कसली चांगली कल्पना आहे म्हणजे मध्ये सांधे कुणाचे दुखत होते मामा अहो मा। एकाचे पाय धड नाही निम्म्याना हार्टचा प्रॉब्लेम उरलेल्या ना डायबिटीस आणि रायगडला कुठे जात आहे आपला इतिहास हो तो इतिहास पाहताना आपणच इतिहास जमा झालो तर ही प्रत्येकाला काळजी <laughs> नाही आणि शिवाय घरच्यानी परवानगी दिली पाहिजे हो तो एक प्रॉब्लेम आहेच हम्म मामा आता तुम्हाला कसला आलाय प्रॉब्लेम म्हणजे तुम्हाला काय तुमच्या भाचीची परवानगी घ्यायची हो खरा प्रॉब्लेम आहे माझा तुमचा कसला आमच्या हो सोनबाईची परवानगी घ्यावी लागते ती आधी मला सतराशे साठ प्रश्न विचारणार त्यानंतर छप्पन्न अडचणी सांगणार आणि मग कुठे रडत कुथत परवानगी देणार नाही तरी बरं मी पैशासाठी कोणावर सुद्धा अवलंबून नाहीये तुमची सवय काही जात नाही काय इतरच गोष्टी सांगत बसताय अह मूळ मुद्द्याचं काही बोलतच नाही अरे होत काय 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 का होता मूळ मुद्दा हेच ते बघा शेवटी जायचं कुठं कुठं ठरलं ते सांगा केव्हा जायचंय ते सांगा हो तेच राहीलच बघा तर शेवटी स्पेशल मिनी बस करून खंडाळ्याला जायचं ठरलं या शनिवारी तर चला तुम्ही तयारीला लागा आता लागतो आतापासूनच तयारीला लागतो अरे मामा तुम्ही अजून घरी कसे घरी म्हणजे म्हणजे फिरायला नाही गेलात पार्कात आणि लुकतुके काका तुम्ही केव्हा आलात आताच झाला म्हणजे थोडा वेळ झाला काका बरेच दिवस तुम्हाला विचारीन विचारीन म्हणते विचार ना तुमचं लुकतुके हे आडनाव कोणी ठेवलं नाही म्हणजे काय कि लुकतुके काका असं म्हणायला जरा त्रास पडतो मग तू नुसतं काकाच म्हणत जा आणि बरं का बेबी तुझ्या माहिती करता सांगतो नाव ठेवतात नावही ठेवतात पण अड्डा मग कुणी ठेवत नाही <laughs> ते आपोआप पडतात आमचे भावे सर नेहमी म्हणायचे आपलं नाव ठेवणं आपल्या हातात नसतं पण नाव मात्र आपल्या बरोबर बरं बेबी तुला उशीर का झाला एक्स्ट्रा लेक्चर होत बघा सांगितलं नाही मी तुम्हाला तुला रोज एक्स्ट्रा लेक्चर असतात म्हणून म्हणजे माझा विषय चालला होता की काय हाऊ nice? नाईस त्यात हाऊ नाईस काय बेबी वा नाही कसं म्हणजे आपलं नाव चर्चेत राहणं म्हणजे अभिमानास्पद नाहीये का हो नाव चर्चेत राहण बेबी तू स्वतःला काय लीडर वगैरे समजतेस की काय ग मामा तशी मी थोडीशी लीडर आहे आमच्या कॉलेजच्या मराठी लिटररी असोसिएशन ची मी सेक्रेटरी आहे कृथली बेबी, बेबी अगं काय ग तुझं हे मराठी हा तुला साध मराठी वाङ्मय मंडळ म्हणता येत नाही का मराठी लिटररी असोसिएशन काय मामा मराठी वाङ्मय म्हणणं म्हणजे कसं अगदी घाटी वाटत लिटररी असोसिएशन म्हणजे कसं त्याला वेट येत ते जाऊ दे माझं नाव चर्चेत कसं आलं ते आधी सांगा चर्चेत काही आलं नाही ग उशिरा येण्यासाठी तुझ्या सबबी काय काय असतात ते मी लुप्तिकरण आपल्याला सांगत होतो मामा मामा मी निघतो अरे मी पण येतो ना मार्कातच चालत ना नाही नाही आज कोणी येणार नाहीये का हो घरच्यांची परमिशन काढण्यासाठी सगळ्यांनी ऑफ घेतलाय परमिशन कसली परमिशन मामा सांगा तिला मी निघतो सांगतो त्याचा असे मला जरा तुझी मदत हवी आहे बोला मामा तुमच्या करता माझी काहीही करायची तयारी आहे तुम्हाला कसली परमिशन हवी आहे तुम्ही फक्त मला नुसतं सांगा मी परमिशन दिली मला तुझ्याकडून कसलीही परमिशन नको आहे मला सांग चांगल्या जीन्स कुठं मिळतात गीन्स कुठं मिळतात हो एवढं काय झालं तुला तुम्ही मला बर्थडे ला जीन्स देणार आहात छे 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 अगं माझ्या करता म्हणतोय मी तुमच्या करता मामा तुमचा विचार तरी काय जीन्स बिन्स घालून तुम्ही डान्स बिन्स करणार की काय हो तू शिकवलास तर करी नाही कुठे अरे हो मुख्य ते सांगायच राहिलं अगं आमच्या ग्रुपची ट्रिप झाली हा म्हणजे तुमची म्हाताऱ्यांची नाही नो बेबी नो म्हाताऱ्यांची नाही ज्येष्ठ नागरिकांची तेच ते हो मामा तर त्यासाठी तुम्हाला जीन्स विकत घ्यायची आहे करेक्ट हो डन मामा माझ्यातर्फे तुम्हाला जीन्स भेट खास तुमच्या ट्रिपसाठी थँक्यू बेबी आता ते डान्स कस काय जमवायचं मामा आर यू काय बेबी ट्रिपला डान्स शिवाय मजा नाही तुम्ही पोरं बेभान होऊन नाचताना मला तुमचा हेवा वाटतो ग मला खूप आवडतं नाचायला म्हणजे नाच करायला पण कधी चान्सेस मिळाला नाही ना गोविंदा आलारे आलामध्ये नाचायला मिळालं आपलं तेवढंच मामा तुम्हाला एवढीच हौस आहे ना तर मी शिकवीन पण मामा तुमचा पाय लचकला मुरगळला किंवा कमरेत लचक, कि लचक भरली तर मी जबाबदार नाही आधीच सांगून ठेवते करू नकोस करता काही खास कपडे लागत नाहीत ना छे हो, कपडे नसले तरी चालतात म्हणजे खास कपडे नसले तरी चालतात पण थोडेसे कपडे मात्र लागतात बायकांना तर थोडेसेच कपडे लागतात मामा तुम्ही मात्र फुल कपडे घाला काय बेबी लोकांना ना अट्रॅक्शन वाटायला पाहिजे म्हणूनच तर तुम्ही फुल कपडे घाला म्हणजे रिस्क नको मग डान्सची प्रॅक्टिस आता चालू करूया हो चांगल्या गोष्टीची सुरुवात करण्यासाठी मुहूर्त बघू नये माणसानं असं तुमचे भावे सर नेहमी म्हणायचे ना करेक्ट मग करूया का सुरुवात चला करूया पण थांबा मी आधी कॅसेट लावते अहो मामा हे काय पाय असे नको टाकू पण अहो मामा तो पाय आगप। पाय बघ माझ्या पाय मामा तिकडे जरा सरकू न दोन पाय लांब ठेवा ना मामा काय अहो दाखव हे हात असे सरळ ठेवा ना मामा काय करताय असे बरे चल पुढे काय अहो मामा हे काय चाललंय काय मामा तुम्ही सुद्धा हे काय चाललंय बेबी मला हे अजिबात आवडलेलं नाही मामा तू काही तुझ्या बरोबरीच समजले मम्मी अग मी नाही ग मामाच मला त्यांच्या बरोबरीच समजले अगं पण म्हणून त्यांना असं नाचवायचं आधी त्यांची क्षमा माग पाहू हे बघ मला क्षमा वगैरे मागायची काही आवश्यकता हे बघा मामा तुम्ही उगाच तिची बाजू घेऊन मध्ये पडू नका तिला शिस्त ही लावलीच पाहिजे फार लाडावून ठेवलंय सगळ्यांनी तिला डोक्यावर बसवून ठेवलंय मम्मी तुला काय झालंय तरी काय तू सगळी पप्पांची वाक्य काय बोलतेस आणि मग मला उलटून बोलतेस तू मामा तुम्ही तरी समजावून सांगा ना मम्मीला माले या बेबीची काही चूक नाही तिची चूक नाही मग जे काही चाललं होतं त्याच काय अर्थ ते कुणी मला समजावून सांगेल का काय माले बेबी मला डान्स शिकत होती माझ्याच सांगण्यावरून काय सांगताय काय मामा तुम्ही स्वतःच्या तोंडाने सांगताय म्हणून मी विश्वास ठेवते दुसऱ्या कुणी सांगितलं असतं ना तर मी त्याला मूर्खात काढलं असत मी सांगितलं नव्हतं तुम्हाला मग मी तुम्हाला मूर्खात काढेल म्हणून असं कुठे म्हटलं होतं डायरेक्ट म्हणजे मी असं स्पष्ट म्हटलं नसेल पण मला मनातून तसंच म्हणायचं होतं मनातून तसं म्हणायचं होतं म्हणे आणि मी मामांना मूर्खात काढलेलं नाही डायरेक्ट नसशील तसं म्हटलं पण तुलाही असंच म्हणायचं होतं बेबी विचारावं तर मामांना हो की नाही हो मामा नाही तसं काय नाही मामा मला आधी हे सांगा हे डान्स शिकायचं फॅट तुमच्या डोक्यात एकदम कुठून आलं आणि कुठे कॉम्पिटिशन मध्ये भाग घेणार की काय ढमढमाढम मम्मी ढम ढमाडम नाही दम दमादम दम दमादम नाही आणि ढम ढमाढम नाही नवीन कॉम्पिटिशन निघाले म्हाताऱ्यांची मम्मी म्हाताऱ्यांसाठी नाही ज्येष्ठ नागरिकांसाठी बेबी ज्येष्ठ नाही ज्येष्ठ ज्येष्ठ तेच ते तुम्हाला अर्थ समजला ना ए पण मला अजून या वयात डान्स का शिकायचे ते काही समजलेलं नाही कलेची साधना करायला वय आड येत नाही मला ती असं भावे सर नेहमी म्हणायचे भावे सर असं कधीच म्हणाले नाही मीच म्हणतोय मामा पण ही कलेची साधना करताना पायाच एखादं हार्डबीट मोडलं तर तर काय पाय प्लास्टर मध्ये टाकायचा आहे काय आणि नाही काय अरे काय अभद्र बोलतायत रे तुम्ही साधना सुरू व्हायच्या प्लास्टर मध्ये टाकायला निघाला तुम्हाला नाही हो मामा तुमच्या पायाला पण मामा ही कलेची साधना कशासाठी अगं मगापासून मी तेच सांगायचा प्रयत्न करतोय पण तुम्हाला बोलून देत नाही मी बोलू देत नाही तर काय छान याला म्हणतात जाऊ देत काय नाही हा सांगा मी सांगू का नको तुझं सांगणं म्हणजे दुसऱ्याला टांगणं मीच सांगतो काय मला या शनिवारी आमच्या ग्रुपची म्हणजे ना ज्येष्ठ नागरिकांची ट्रिप जाणार आहे बर आणि त्यासाठी ही तयारी चालली आहे वा छान म्हणजे फारस गंभीर प्रकरण नाहीये अशी अजिबात नाही मामा तुम्ही ट्रीपला जायला माझी काहीच हरकत नाहीये पण <laughs> मला खात्री होती की तू नाही म्हणणार नाहीस बाकीच्या काय एक एक प्रॉब्लेम असतात काय विचार नको पण सगळ्यांचाच एका बाबतीत एकमत परमिशनचा प्रॉब्लेम नाही मामांची भाची म्हणजे तू अगदी सालस आहेस आता बघा आता तुम्हीच बघा मामा तुमचा ग्रुप सुद्धा मला एक सालस बाई म्हणून ओळखतो पण वनस यांच्या बहिणाबाई माझ्या मागे काय म्हणतात माहितीये का माधवची बायको म्हणजे एक नंबरची खट आहे नाही नाही अगे हे साफ चूक आहे तू एक नंबरची खट नाहीस आणि तुला एक सांगू का हे बघ सासरची माणसं कधी सुनेविषयी चांगलं बोलत नाहीत आपण लक्ष नाही का द्यायचं त्यांच्याकडे मामा तुम्ही असलं भलतं सलत सांगू नका मम्मीला आधीच मम्मीला सगळी जण नाव ठेवत असतात म्हणतात तिला कुठे वेळ आहे घरात लक्ष द्यायला समाजकार्य करते ना हुँ। हुँ। मम्मी तू मामाना म्हणालीस तुम्ही ट्रिपला जायला माझी काही हरकत नाही आणि मग पण म्हणालीस तो पण सांगून टाक ना मामा मम्मीचा पण सॉलिड असतो सांग मम्मी सांग मगाशी तुम्ही नाचत होता ना नाचत नाही ग कलेची साधना करत ते हा तर मी काय म्हणत होते काई? तुम्ही माझी हरकत नाही पण तिथे नाचण्याकरता म्हणजे ही कलेची साधना करायला माझी हरकत आहे का? सांगते तुम्ही म्हणाल मी नाट लावते पण मगाशी मी तुमच्या कलेच्या साधनेचा प्रकार पाहिला त्यावरून गॅरंटीने सांगते काय ट्रिप पर्यंत वाट पाहायला नको म्हणजे त्याआधीच तुम्ही पाय मोडून घ्याल आणि तुमची ट्रिप बोंबलेल बघा घ्यायचं असेल तरीच घ्या मी आपलं सांगायचं काम केलं बेबी तुला काय वाटतं खरं सांगू का हाँ सांग। तुम्ही आयडिया ड्रॉप करा म्हणजे मम्मी जेव्हा मी आपलं सांगण्याचं काम केलं असं म्हणते ना तेव्हा नेमकं तिचं भविष्य खरं ठरतो पप्पांचं सुद्धा डेअरिंग होत नाही ठीक आहे मग डान्सची आयडिया ड्रॉप पण आम्ही करायचं तरी काय मी तुम्हाला एकदम निरुपद्रवी खेळ सांगते तुम्ही भेंड्या खेळा भेंड्या भेंड्या म्हणजे काय ग मम्मी भेंड्या म्हणजे काय असत काय बेबी अगं भेंड्या म्हणजे अंताक्षरी समजलं समजलं पण मम्मी अंताक्षरीसाठी गाणी पाठवावी लागतात बेबी तू म्हात्याना म्हाताऱ्यांना नाही ज्येष्ठ नागरिकांना मी म्हाताऱ्यांना म्हटलं चाले। तर चालेल तू नाही म्हणायचं ह तर काय सांगत होतो मी तू आमच्या म्हाताऱ्यांना कमी समजू नकोस हो हा अगं दिवसभर टीव्ही पाहत असतात सिनेमातली गाणी पाठ असतात त्यांना अरे माझेच वांदे होतात मला मुळात गाणीच येत नाही येतात आयत्या वेळेला आठवत सुद्धा नाही कोण <laughs> पाठ ती एकच कविता कोणती कोणती सांगू उंच पाठी पालथी उषा खाली हात दोन्ही आडवे कपाळी पण ही, ही कविता म्हणायला कधी चान्सेस मिळत नाही बघ कारण कुठच्याच गाण्याच्या होळीच्या शेवटी ऊ येतच नाही मामा तुम्ही काही काळजी करू नका मी तुम्हाला सगळी नवीन गाणी शिकवीन मग आतापासूनच सुरुवात करूया नाही नको नको शेजारी पाजारी आत्ताच दमून भागून घरी आले असतील उद्यापासून चालू करू शनिवारी तुमची ट्रिप आहे ना हो हो। शुक्रवारी संध्याकाळी तुमची सगळी तयारी करू ठीक आहे आणि त्यावेळेला हे पण असतील घरी मामाटपला की नाही तुमचं अजून तुमच्या तयारी साठी ऑफिस मधून लवकर घरी आलेत आणि तुम्ही किती वेळ काय करताय काय आत <laughs> जीन्स घालतायत ते जीन्स हो बापरे मामा येऊ का मदतीला नको नको माझं झालंच बघा वा मामा काय <laughs> क्यूट दिसताय <है> तुम्ही <laughs> <laughs> ते तरुणपणी मी असाच क्यूट दिसायचो माहितीये का कॉलेजात असताना पण तुम्ही धोतर नेसायचे ना ने बेबी अगं प्रश्न धोतराचा नाही चेहऱ्यात आहे चेहऱ्यात आज आग, काय सांगू तुला मालूची मामी जिवंत असायला हवी होती ग मीठ दृष्ट काढली असती माझी मामा मामा रडू नका मी तुमची मागावून दृष्ट काढीन मग तर झालं चालेल ए बेबी ओ, ती कॅब घेऊन ये ग हि गे वा छान दिसते कॅब मामांना नाही आणि हो हा 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 गॉगल क्लास पण मामा या 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 तुमच्या या कोल्हापुरी चपला तुम्हाला शोभत नाही तुम्ही असं करा तुम्ही माझे ते बूट घाला जा बर पण तुम्ही ते जाताना खाली आता बसून मामा आ? हा कॅमेरा रोल भरलेला आहे पाहिजे ती के फोटो काढा फार hmm. कॉम्प्लिकेटेड नाही है ना मला जमेल ना काढायला फोटो अहो नक्की जमेल कुणालाही hmm. जमेल बार. या मॉडेल ला ना बिंडोक मॉडेल म्हणतात <laughs> hmm? क्लिक केलं की फोटो येतो <laughs> <laughs> <सा, सा>, <laughs> <laughs> बर मामा <laughs> <laughs> स्वेटर शाल मफलर कानटोपी सगळं पिशवीत भरलंय बर आणि ती तुमची कवळी अरे ती माझ्या तोंडातच आहे कवळीची डबी ती घेतली आहे पिशवीत टाकली आहे बर बर बेबी अंग ती पाण्याची बाटली ती घेऊन ये कशाला पाहिजे तिकडे पाणी भरपूर आहे ग असू देव प्रवासात आपली पाण्याची बाटली आपल्या जवळ असावी आणि आता काय राहिलं आणि हो चिवडा लाडवाचा डबा पिशवीत टाकलाय भूक लागली तर टाका तोंडात काय डबा बेबी उगीच फोरकटपणा करू नको बी सिरियस ती बघू इकडे हा आणि हो मामा तुम्हाला पोहता येत नाही ना त्यामुळे उगीच खोल पाण्यात वगैरे उतरू नका बरं का अरे काय माधव खंडाळ कुठलं आले खोल पाणी नाही असलंच तर सांगितलेलं असावं म्हणून सांगितलं हो हा <laughs> चला झाली बाबा सगळी तयारी मामा अरे अरे या या आए, कसा काय दिसतोय मी वा काय विचारत एकदम छान मामा हा इतका सगळा निमा करून निघाला कुठे जरा उद्याची ट्रायल घेत तो ग्रँड म्हणा ग्रँड सर कसली का? कसली म्हणजे काय अद्याप ट्रीप आहे ना तुमची खंडाळ्याला अहो तेच तर सांगायला आलो तुम्ही खंडाळ्याची ट्रीप रद्द झाले काय का ते मंकी हिल जवळ मालगाडी घसरल्यामुळे सगळ्या गाड्या रद्द झाल्या हो 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 मिनी बस करून जा की नाही तेही शक्य नाही ट्रान्सपोर्ट चा संप चालू हो। आहे काही नाही नाईट खंडाळ्याच्या ऐवजी वन डे मलबार हिल वर जायचं ठरलंय छान एकदम फर्स्ट क्लास फर्स्ट क्लास सगळी ट्रिपची मजाच गेली बिलकुल नाही मजा तितकीच येणार म्हणजे बेबी बघ तुला एक सांगतो ट्रिपची मजा तुम्ही कुठे जाता यावर अवलंबून नसते तर तुम्ही कुणाबरोबर जाता यावर अवलंबून असं तुमचे भावेतर नेहमी म्हणायचे अरे